नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर पोलीस भरती एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदाची पोलीस भरती होणार आहे त्यासाठी मित्रांनो महत्त्वाचे गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन या ठिकाणी आपण घेणार आहोत सर्व प्रश्न ट्रिकनुसार असणार आहेत फक्त दहा पदामध्ये तुम्हाला उत्तर कसं काढायचं मी तुम्हाला या ठिकाणी का सांगणार आहे कारण की सर्व प्रश्न मित्रांनो थोडेसे या ठिकाणी कठीने पातळी थोडीशी या ठिकाणी मीडियम लेवलची आणि थोडीशी कमी लेवलची या ठिकाणी काठीण्य पातळी तुम्हाला वापरण्यात आली आहे कारण की हा आपला पहिलाच व्हिडिओ असणार आहे तर या ठिकाणी पोलीस भरतीला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात हे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांना चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही आरोग्य शोक या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर दररोज नऊ वाजता लाईव्ह लेक्चर होत असतात ते लाईव्ह लेक्चर जर केले आणि प्लेलिस्ट जर आपल्या चॅनलची जर पाहिली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला वेळ होता व्हिडिओची सुरुवात करूया तर पा आता या ठिकाणी जर पाहिलं तर वैवारी हा टॉपिक गणित आणि बुद्धिमत्ता दोयीमध्ये सुद्धा येत असतो तर पहा मधले महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत पहिला प्रश्न पहा शोभा निराणी या दोन बहिणीच्या वयाचे गुणोत्तर किती तिनास पाच असून त्यांच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष असल्यास आस, शोभाचे पाच वर्षापूर्वीचे वय किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले शोभाचे पाच वर्षापूर्वीचं वय आपल्याला या ठिकाणी काढायचं असा गणित नंतर आता आपण सोडवायचं कसं तर या ठिकाणी पहा या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या मित्रांनो शोभा सर्वप्रथम काय लिहून घ्या आपण शोभा शोभाच्या नंतर कोण आहे राणी ह्या दोघी काय बहिणी आहेत यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलं आपल्याला पाच अस तीन दिलं म्हणजे शोभाचं वयाचं प्रमाण आहे पाच राणीच्या वयाचं प्रमाण आहे तीन आता समोर काय म्हणलं पा त्यांच्या वयाची बेरीज आपल्याला काय विचारलं बेरीज म्हणजे ज्या दोघांची बेरीज करा गुणोत्तराची त्यांच्या वयाची बेरीज किती आहे चाळीस वर्ष आहे त्यांच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष असल्यास सोभाचे पाच वर्षापूर्वीचं वय आपल्याला या ठिकाणी सा विचारलेलं आहे आता ऑप्शनसुद्धा आपल्याला याच्या ठिकाणी चार दिलेले आहेत तर लक्षात ठेवा तर पाच वर्षापूर्वीचं वय विचारलं म्हणजे आपण आजचं वय काढू आणि नंतर पाच वर्षापूर्वीचं वय या ठिकाणी काढून घेऊयात आता दोघांच्या वयाची बेरीज या ठिकाणी दिलेली आहे चाळीस वर्ष म्हणजे गुणोत्तराचं सुद्धा आपण बेरीज करूया पाच आणि तीन किती झाले मित्रांनो आठ म्हणून या ठिकाणी आठनं भागाकार देऊयात आठनं जर याला भागाकार जर दिला तर की त्याला आठा पंचेचाळीस म्हणजे पाचचा भाग आता या ठिकाणी बसलेला आहे ठीक आहे आता या पाच आल्याच्या नंतर या पाचनं काय करायचं तर आपल्याला शोभाचं वय काढायचं म्हणून या पाचनं आपण या ठिकाणी शोभाच्या गुणोत्तराला गुणून घेऊयात राणीचं वय जर काढायचं असेल तर या पाचनं आपण राणीच्या गुणोत्तराला गुणून घेऊयात दोघाचं वयसुद्धा या ठिकाणी निघणार आहे ठीक आहे आता पा पहा पाचापाचा झालं मित्रांनो पंचवीस तिनापाच झालं पंधरा आता आजचं वय सोबाचं वय पंचवीस राणीचं आजचं वय आहे पंधरा दोघांच्या वयाची बेरीज झाली चाळीस आली का दिलेलीच्या वा वयाची बेरीज झाली चाळीस ठीक आहे आता आपल्याला विचारलं काय सोबाचे पाच वर्षापूर्वीचं वय किती आता सोबाचं पाच वर्षा नंतरचं जर वय विचारलं असेल तर या पंचवीसमध्ये आपल्याला पाच मिळवावं लागतील परंतु आपल्याला विचारलं काय सोबाचं पाच वर्षापूर्वीचं वय पूर्वीचं वय विचारलं म्हणजे ज्या ठिकाणी पंचवीसमधून आपल्याला पाच मायनस करावे लागतील पंचवीसमधून पाच जर गेला तर येते मित्रांनो वीस म्हणजे सोबाचं आजचं वय किती पाच वर्षापूर्वीचं वय किती आहे शोभाचं पाच वर्षापूर्वीचं वय आहे मित्रांनो वीस वर्ष ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला असं विचारलं असतं शोभाचं आज चवय किती तर आजचं वय असतं पंचवीस सोबतच पाच वर्षानंतरचं वय किती तर ते ती असतं तीस मात्र सोबाचं आज आपल्याला पाच वर्षापूर्वीचं वय विचा विचारलं म्हणून आलं ते वीस म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आय होप मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात आता दोन नंबरचा प्रश्न पहा प्रणव व प्रीती यांच्या वयाची बेरीज साठ वर्ष असून त्यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर तीनास दोन होते तर त्यांची आजची वय किती महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो थोडासा गुगली क्वेशन आहे तर पहा प्रणव आणि प्रीती या ठिकाणी पहा प्रणव आणि प्रीती यांच्या वयाची बेरीज साठ वर्ष असून पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर किती आहे मित्रांनो पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर आज तीन आहे तर त्यांची आजची वय काढा अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले आता सर्वप्रथम असा प्रश्न आल्याच्या नंतर करायचं काय तर पा असा प्रश्न आल्याच्या नंतर करायचं पा या ठिकाणी लिहून घेऊयात आपण प्रणव 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 त्याच्यानंतर पा प्रीती प्रणव आणि प्रीती यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे साठ पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं दोनास तीन दोन असीन म्हणजे प्रणवचं पाच वर्षापूर्वीचं प्रमाण किती आहे दोन तर प्रीर्तीचं पाच वर्षापूर्वीचं किती आहे तीन आता आपल्याला विचारलं काय त्यांच्या वयाची बेरीज साठ वर्ष आहे परंतु त्यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर किती आज तीन दिलेले म्हणजेच दोघांचं सुद्धा पाच पाच वर्षांनी वय आपल्याला या ठिकाणी कमी करावं लागेल पूर्वीचं दिलेलं आहे म्हणून साठमधून जर आपण दहा जर घातला तर ते येते मित्रांनो या ठिकाणी पन्नास बरोबर किती झालं पन्नास हा प्रश्न थोडासा समजून घ्या बरोबर किती झालं पन्नास आता काय करायचं दोन आणि पा दोन आणि तीन किती झाले पाच तर या पाचने याला भागून घ्या पाचनं भागल्याच्या नंतर आपला भागकार किती जवळ पाच एक पाच आणि हा शून्य जशा तसा म्हणजे दहाचा आता आपल्याला भेटणार काय मित्रांनो पाच वर्षापूर्वीचं वय या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे म्हणजेच या ठिकाणी या दहानं जर प्रणवच्या गुणोत्तराला जर गुणलं आणि या दहा जर प्रीतीच्या गुणोत्तराला जर भेटलं तर आपल्याला हे गुणोत्तर या ठिकाणी यांचं वय भेटणार आहे तर पा या ठिकाणी प्रणवचं आलं वीस वर्षे दाईन दोन्ही वीस त्याच्यानंतर प्रीतीचं किती आलं दहा पंच दहा तीस वर्षे आता आपल्याला विचारलं आहे काय हे कधी झाले पाच वर्षापूर्वीचे आहे तर त्यांची आजची वय काढा आता हे पाच वर्षापूर्वीचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी निघलेलं किती वीस आणि तीस हे या ठिकाणी पाच वर्षापूर्वीचं निघलेले मग आता आपल्याला पाच वर्ष या ठिकाणी आजचे वय विचारलं म्हणून पाच वर्षापूर्वी जर वीस वर्ष असेल तर या ठिकाणी याच्यामध्ये पाच प्लस करा परत याच्यामध्ये पाच प्लस करा याच्यामध्ये किती आलं पहा आणि पाच झाले पंचवीस आणि आणि पाच झाले पस्तीस म्हणजेच प्रणवचं आजचं वय किती आहे पंचवीस वर्ष तर प्रीतीचा आज चवय किती आहे पस्तीस वर्ष म्हणजेच पंचवीस जसे पस्तीस असं गुणोत्तर आपल्याला पाहिजे आहे तर ते कोणत्या ऑप्शनमध्ये दिले तर ऑप्शन क्रमांक एकमध्ये जे या ठिकाणी दिलेले आहे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आय होप मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सम समजला असेल असे प्रश्न मित्रांनो तुम्हाला मिरीट ठरविणारे असतात हा प्रश्न मित्रांनो पाहिजे तेवढा सोपा नाही लक्षात ठेवा हा जो दोन नंबरचा प्रश्न पहिला प्रश्न एवढा सोपा नाही थोडासा अवघड क्वेश्चन आहे लक्षात ठेवा असे क्वेश्चन तुम्हाला गुगली क्वेश्चन असतात आणि हेच क्वेश्चन तुमची मिरीट ठरवत असतात हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील महत्त्वाचे स्ट्रिकच्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील आणि महत्वाची गोष्ट अशा स्वरूपाचं गणित तुम्हाला पोलीस भरतीला विचारलं जाईल आणि त्याचा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तीन नंबरचं गणित पहा ए चे वय बीच्या वयाच्या दुप्पट असून त्यांच्या वयाची बेरीज तीस वर्षे असल्यास ए चे वय शोधा महत्वाचा प्रश्न आहे सुद्धा हा सुद्धा पा एचे वय बीच्या वयाच्या दुप्पट आहे कोणाचं वय कोणाचं दुप्पट आहे तर पा चे वय बीच्या वयाच्या बीच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजेच बीचं वय जर एक असेल तर याचं वय असणार दोन त्यांच्या वयाची बेरीज आहे तीस दुप्पट म्हणजे एकच्या दुप्पट झाली दोन त्यांच्या वयाची बेरीज आहे तीस ठीक आहे म्हणजेच या दोघांच्या वयाची बेरीज तीस म्हणजे बेरीज म्हणजे बेरीज चिन्ह द्या बेरी मग दोन आणि एक किती झाला तीन मग याला आपण तीन ग भागून घेऊयात तीननं भागल्याच्यानंतर भाग आपला तीन एक तीन आणि हा शून्य जशस्त म्हणजे आला दहाचा मग आता याचे वय किती येणार याचे वय येणार मित्रांनो न गुणवूयात ए बीचं वय किती आहे ना तर याला सुद्धा दहा न गुण यात मग एचं वय किती आलं दहा दोन्ही वीस वर्ष बीचं वय किती आलं दहा एक दहा म्हणजेच पहा बीचं वय दहा आणि एचं वय वीस म्हणजे पहा एचं वय बीच्या दुप्पट झालं की नाही मग झालं या ठिकाणी एचं वय बीच्या दुप्पट झालं तर आपल्याला विचारलं का एचे वय शोधा तर एचे वय आलं वीस म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी वीस किती आहे पहा ऑप्शन क्रमांक वीस हे दोनमध्ये दिले म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आय होप मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल चार नंबरचा प्रश्न पहा मीना व मिनल या सख्या बहिणीच्या वयातील फरक पाच वर्षापूर्वी दहा वर्ष होता महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा आणखी दहा वर्षानंतर त्यांच्या वयात किती फरक पडेल हा महत्वाचा प्रश्न आहे पहा मिनल मीना व मिनल या सख्या बहिणीत पादोगी सख्या बहिणीत त्यांच्या वयातील फरक पाच वर्षे किती आहे पाच वर्षे दहा वर्ष पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयात फरक किती आहे दहाच आहे या दोघी बहिणीच्या पाच वर्षापूर्वीच्या वयात फिर किती दहा वर्षे म्हणजे आणखी दहा वर्षानंतर त्यांच्या वयामध्ये फरक किच्चा पडेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे मित्रांनो हा प्रश्न सोडवण्यासाठी फक्त तुम्हाला दहा शेकंदापेक्षा पाचच शेकंद वेळ लागतो फक्त पाच शेकंद तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्येच उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला वैवारीवरचं गणित सोडत असताना कधीसुद्धा जर फरक विचारला असेल तर लक्षात ठेवा दोन व्यक्तीच्या वयामध्ये फरक हा नेहमीसारखा असतो जन्मल्यापासून तो म्हणजेच मित्रांनो पहा आता उदाहरणार्थ आपण एक सहा हा व्यक्ती आणि वाय हा व्यक्ती यांच्या वयामध्ये जर दहा वर्षाचा फरक असेल तर किती वर्षानंतर घ्या सुद्धा जा पुढंसुद्धा जा यांच्या वयातील फरक हा नेहमी दहा वर्षीच असणार आहे म्हणजे यांच्या वयात फरक किती दिले दहा वर्षी दिले म्हणजे तो कायमस्वरूपी दहाचाच असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर हा अतिशय बेसिक स्वरूपाचा प्रश्न होता परंतु जर बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तरच तुम्हाला हा प्रश्न समजेल अन्यथा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के सोपा सुद्धा एक मार्क तुमचा या ठिकाणी जाऊ शकतो लक्षात ठेवा त्यामुळे असे सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि हे प्रश्न सुद्धा आपल्याला मेरिट ठरणारे प्रश्न असतात पाच नंबरचा प्रश्न पहा सूरज व विराज यांच्या वयाचे गुणोत्तर पाच दोन असून त्यांच्या वयातील फरक पंधरा वर्षे असल्यास विराजचे वय आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे पहा दोघजण या ठिकाणी मित्र आहेत एक एकाचं नाव आहे सूरज दुसराचं नाव आहे विराज सूरज आणि विराज हे दोघं मित्र आहेत ठीक आहे आता यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला काय दिलेले पाच जसे दोन म्हणजेच लक्षात आलं की तुमच्या सुरतचा आहे पाच आणि विराजचा आहे दोन म्हणजे या ठिकाणी विराज लहान असणार आता आपल्याला विराजचंच वय विचारलं तर आपण शोधूयात तर पायांच्या वयातील फरक विचारला पा पहिल्यांदा आपल्याला बेरीज विचारली होती आता या गणितामध्ये आपल्याला काय फरक विचारलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला काय विचारलं फरक विचारला तर फरक विचारला म्हणजे काय फरक म्हणजे काय असतं मित्रांनो फरक म्हणजे या ठिकाणी असती वाजाबाकी मग सुरतचं लिहूया यस आणि विराजचं लवूया व्ही सूरजचा आहे पाच विराजचा आहे दोन त्यांच्या वयातील फरक विचारला म्हणून या दोघांची वजा बाकी तर फरक किती आहे दिलेला आहे पंधराचा आता यांचे वय जे काही वय निघतील त्यामध्ये आपल्याला पंधराचा फरक निघला पाहिजे ठीक आहे आता काय करायचं मित्रांनो आता फरक विचारला म्हणून पाचमधून दोन गेला राहिला तीन म्हणजे याला तीननं भाग देऊयात तीननं भागल्याच्यानंतर तीन एक तीन तीन पाच झालं पंधरा म्हणजे पाच आलं या ठिकाणी आपला रिशो त्याच्यानंतर या पाचनं आपण सूरजच्या वया वयाच्या गुणोत्तराला गुणूयात त्याच्यानंतर ह्याच पाचनं आपण विराजच्या वयाच्या गुणोत्तराला गुणूयात आता आपल्याला वय निघणार आहेत पा पाच दोन्ही दहा विराजचं वय आलं दहा त्याच्यानंतर पाचापाचा पंचवीस पाचापाचा किती आलं पंचवीस पंचवीस म्हणजे ज्याचा अर्थ काय मित्रांनो या ठिकाणी पाचापाचा पंचवीस म्हणजेच सुरजचं वय आलं या ठिकाणी पंचवीस आता पंचवीस आणि दहाचा फरक जर काढला तर तो येतो पंधराचा तो काय येतो पंधराचा म्हणजे या ठिकाणी पा दिलेला फरक किती आहे पंधराचा म्हणजे आपल्याला विचारलं कोणाचं विराजचं वय तर विराजचं वय आहे मित्रांनो दहा वर्षे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला सुरतचं वय विचारलं असतं तर सुरतचं वय आहे मित्रांनो पंचवीस वर्षे ठीक आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण अतिशय महत्त्वपूर्ण पाच गणित त्या ठिकाणी पाहिलेत तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सर्व प्रश्न तुम्हाला समजला असतील एखादा प्रश्न जर तुम्हाला समजला नसेल किंवा काही प्रश्नामध्ये तुम्हाला जर डाऊट असेल किंवा एखादा उत्तर सांगण्यामध्ये किंवा गणित सोडत असताना कुठं जर तुम्हाला चूक वाटत असेल तर तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि रात्री नऊ वाजता दररोज आपण या ठिकाणी लाईव्ह येत आहोत तर ते तांत्रिक क्वेश्चन तुमचे आरोग्य पदा या पदासाठी असणार आहेत या ठिकाणी थांब्यात थँक्यू धन्यवाद